एक तर ज्यावेळेस मी पंढरपूरला बॅच घेतली म्हणजे माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम म्हणजे स्वतःचा क्लास, अगोदर आपण दुसऱ्याच्या क्लास वर करायचं ना, स्वतःचा क्लास ज्यावेळेस झाला नियर बाय 100 पोर असतात, नियर पोर असतात, फक्त त्याच्यामध्ये आतापर्यंत लाईफ मध्ये सगळ्यात जास्त हुशार एक माणूस असतो ना आपण त्याच्या सरच्या लाईफ मध्ये, एक तर कोणता जास्त फिरणार असतं कोण असते माहिती तुम्हाला, एक कोणतर मुलगी फिरती नाही तर कोणतं फिरत असतं, सर ह्याचं काय ते सर त्याचं काय ते समजते, मग सगळ्यात जास्त अजून एक भीती कोणाची वाटते, एक पंढरपूरला असताना एक मुलगी होती त्याला मी इंजिनियर काढलं मला, कारण त्याचं इंजिनिअरिंग झालं मी प्रत्येक व्यक्ती सांगायला काय तुम्हाला पण सांगावं म्हणून, कारण मी एवढे हुशार होते ते अख्ख्या माझ्या लाईफ मध्ये ती असेल तर हुशार पुरगी बघितली हुशार, मी गणित बुद्धिमत्ताची इंग्लिश शिकवायचो ही इंग्लिशची बॅच चालती, मला आलेली इंग्लिश येत ना माझ्या बँकची एक्झाम इंग्लिश पण निघत नाही, इंग्लिशचे बॅच चालू केली पहिले लेक्चर घेतलं बरं वाटलं जरा सगळं पाठ करून गेलो होतो इंग्लिशने, गणिताला कसं ब्लँक येतो ना इंग्लिश पाठ का तर ती पुरगी बॅच मध्ये ना, आणि एवढी ती सेमिनी होती बाबुल आणि एवढी भयानक हुशार ती इंग्लिश मध्ये बोलायची अशी कंटिन्यू मला तिच्या पुढे गणित एखादं सांगायचं मला ना ती माझ्यापेक्षा शॉर्ट ब्रेक काढायची माझ्यापेक्षा कमीत कमी, मी आता फॉर एक्झाम्पल आला की पीओ आला की जर ती मेन्स दिले ती मेन्सला आई तिथं राहायची भयानक क्वेश्चन भयानक, म्हणजे आतापर्यंत आता जवळपास 9,000-5,000 लोकांना शिकवायचं ते अजून पण तो माणूस विसरत नाही, तेवढं कॅल्क्युलेशन जर तुम्हाला सांगतो मी जरा बऱ्यापैकी असं इकडे तिकडे काहीतरी करू असं फक्त पाहणार कॅल्क्युलेशन बघून ती थोडक्यात पूर्वी जाते मला रेडी सांगतो त्या मुलीचं जर सिलेक्शन झालं ना पहिल्यांदा क्लासवर आणतोय तत्काळ म्हणजे हुशार पण हुशार तिला मार्क मला वाटते क्लर्कच्या एक्झामला बाकी किती असतील 80 प्रीला 77 मार्क होते 80 किती मार्क 77 गणित म्हणजे नागपूर गणित असलं जिंदगीत माझं पण गणित नाही एवढं भारी गणित होतं तरी पण गर्व नव्हता विशेष म्हणजे गर्व नव्हता अलीकडच्या मुली आल्या तर झाल्या सर ला कॉल आहे काय सर कोणा इथे काय काय अरे आपलं काय रे भाऊ जमते पण रिस्पेक्टफुल होत्या कंटिन्यू 1-1.5-2 वर्ष जेवढ्या बॅच झाले ना कंटिन्यू बॅच करणार नॉर्मल बॅच हाय लेवल बॅच परत हाय लेवलची बॅच भयानक पुष्ट ना मॅथ्स मॅथ्सला तर मला वाटतंय त्या पुरीला 35 मार्क असते ती प्रीचे असते मेन्सला पुढे कमी असते मेन्सला पेपर आवड असतो 35 बुद्धिमत्ताला 35-30 मार्क पडायचे पण कसलाही गर्व नाही असं माणसं लक्षात राहते ते नाहीतर आपल्याला ते एक काय झाले आता काय पर्सेंट काय गाजलं काय संबंध नाही प्रत्येक किती तर पोळ बघितले जरा थोडं आलं ना विषय संपला मला लिहिले आता आता समजा विषय पण माणसाला रिस्पेक्टफुल राहायला पाहिजे पण मी कल्चर क्लासवर घेऊन येतो पोस्ट त्यांची 100% नाही गेला भयानक हो रेली बँकची एक्झाम म्हणजे चुकवण नाही हो गणित असणं नॉर्मल नसते घाण झालं गणित आहे मेन्स असं घाण कधी कधी रोड येतं माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा एकदा मेन्सची एक्झाम दिली होती ना कारण ट्युशन दिली होती 2018 नियर बाय कसल्या काय दिला अक्षरशः पेपर मध्ये एक गणित सुटलं म्हणजे मी लागायचे परत माझं बघतो पहिल्यांदा मेन्स दे लागला तो काय येते आपल्याला एवढं घाण मेन्स आपल्या पोलीस भरती साहेब काय एमपीएससी एमपीएससी राज्य सेवा आहे ना बँकेच्या समोर किरकोळ आहे गणिताच्या होते गणित होती रेल्वे कडक गणित असतं तो तो पेटायला चालू होतं पेटाय जिथे बंद असतं ना तरी पण चालू करतो माणूस बाबा पेटवा लागते आपल्या ह्याच्यात जास्त कुठं आहे का बँकिंगचं कुठं आहे का काय एवढं जास्त आपल्या इकडं तर कागद पेर पण त्यातनं पण त्या पुरीनं एवढं स्कोर करून मेन्स एलआयसी डबल ओ एलआयसी डबल ओ म्हणजे क्लास वनची पोस्ट आहे त्याला पण मेन्सला एडीओची मेन्स आरआरबीपीओ मेन्स आयबीपीएसपीओ प्रीचं टेन्शनच नाही हो लोक प्रीचं टेन्शन घेते ती मेन्सचं टेन्शन घेते एवढी भयानक हुशार तरी पण रिस्पेक्ट तुला कसं नाही करू ना सिंपल बाबा आता कसं आहे ना असं असं करा हा करा
कधी नाही आपल्याचं नाही कसं आम्ही मग म्हणतो खरं आम्ही आम्ही मध्ये पत करू अरे भाऊ आपल्याला हे असं आहे म्हणून मग ऍटिट्यूड वगैरे डेली ठेवू नका जेवढं रिस्पेक्ट राहील तेवढं नाहीतर मला येतं हे झालं समजा विषय माणसाला काहीतरी जास्त शिकायला शिकलं पाहिजे बघ भले काय किती तर पैसे येत असते आम्हाला तर काय आम्ही सांगतो का एवढ्या पेपर मधून बाहेर पडतोय सारखं बाहेर पडतोय पुढं काय करते माहिती आहे एक वर्ष झालं दीड वर्ष झालं ना बस आपण समजत आहो काय करतच नाही पुढं आणि मुलीचं जर एवढं असतं ना तर मुलीचं डेली सांगतो एका क्लासवर आपण नाही गेलं पाहिजे रिअली मोटिवेशन असेल तुमच्यासाठी किती तर मेन्स मधनं बाहेर पडतात लोक एक मेन्स मधनं बाहेर पडले ना डायरेक्ट आत्महत्या एकच लक्षण ठेवते हे जर ते कोणी मेन्स मधनं बाहेर पडते आम्ही किती तर वेळा बाहेर पडतो आपल्याला तर काय भरपूर आम्ही दिले ना फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झालं पाहिजे फर्स्ट मग बाकीचे काय गोटे काय नसते ते कसं बसते हा रिअली अलीकडल्या मुलींमध्ये तर सहनशीलता नावाचा पेशन्स नावाचा प्रकार तर काही नाही झाले ते आमचं झालंच पाहिजे इथं का पिझ्झा खाल्ला सर काय आले पिझ्झा खाल्ले गेले निघून परत पण सांगतोय पेशन्स झाला पाहिजे तुम्हाला काय ना काय पाहिजे ना बाजूली इंजिनिअरिंग सारखं आपलं नाही इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही जसं केलं तसं आम्ही पण केलं आम्ही जर कॉटॅक थेट केले त्याचा पश्चाताप पण झालं पण इथं तर कॉटॅक करून काय करणार आहे फॉर्म्युले पाठ करणार आहे फॉर्म्युले लिहून जाणार आहे पेशन्स तुम्हाला रिअली सांगतो गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा पेशन्स आणि तुम्ही रोज काय ना काही शिकलं पाहिजे नुसतं पेशन्स मध्ये काहीच न करता लक्षूप असेल म्हणजे अवघड आहे मी काय पेशन्स ठेवत नसते काय करत नसतं सांगितले ना काहीच करत ना पेशन्स असं म्हणलं काय काय होणार आहे तुमचं म्हणजे तुमच्यासाठी सांगितलं तुम्हाला एकदा घेऊन येतो आणि किती वेळा बघते दिले चार वेळा किती वेळा फेल झालाय चारशे चार वेळा फेल आहे लेखी मधनं फेल आहे का ग्राउंड मधनं हा लेखी कसं वाटतंय तुमचं पण पाहिजे ना कसं वाटतंय बाबा कसलं नाही त्याच्या भावना त्याला माहिती चार वेळा बत्ती द्यायची लेखीनं बाहेर पडायचं त्यासारखी घाण भावना कुठं नाही एवढ्या दिवस कुठते ते अभ्यास करते बरोबर आहे का नाही त्याच्यासारखाच आम्ही पण अभ्यास करतोय त्याच्याच वयाचं मी पण आहे त्याची त्याला माहितीये कर्ज टेन्शन कसं असतं म्हणे लग्नाचं चालू बोलत नाही का काय ऑलरेडी करून ठेवलं असेल बरोबर आहे का नाही चला त्यामुळे बघा मी एकदा परत आणायचं तर मी आलो एकदा त्याची मला वाटतंय वस्तू निघेल बघ एक दोन महिन्यात निघेल सरकारला 100% आणणार 100% तुमच्यासाठी मुलींसाठी तर स्पेशली मोटिवेशन लोक तुम्ही कोणाला धरता ती नाकी संबंधन आल्यावर असं काय मोटिवेशन धरताय कोणाला पण सांगतोय अभ्यास करायचे कसं टेक्निक एवढ्या कडक आहे त्या लिमिटच्या बाहेर जीवन निघेल कोण आहे दार्शिन आहे दार्शिन आहे कसं आहे ज्या मुली काय काय असतात ना त्यांचं काय काय जण एवढा अभ्यास असतात पण स्टेजवर यायचं लागत नाही मी एकदा तसंच क्लासवर करणार आहे आता काय करायचं एक्झाम्पल दिलं डायरेक्ट घ्यायचं पुढं पोडवायचं पोरगा असेल पुरगे असेल घ्यायचं पोडवायचा व्हायचं करतच नाही मुली हो आता या मॅडम हुशार आहे आन्सर द्यायला पाहिजे फॅक्सी लिहून सोडवायला पाहिजे आपलं दिसत फुल बाहेरच मागणं आन्सर देत ये ना पुढं काय करत काय होईल लोक असतील आम्ही काय म्हणायचं मग तुम्ही जर आम्हाला असं काय पण बोललं आहे का नाही पाय पण कसं आहे धाडशी व्हायचं मुलींनी तर जास्त धाडशी झालं पाहिजे तर असं मन जाऊन राहिलं मग काय ना सासू आठ वेळ घेऊन येते परत घरी काय आले म्हणून अजून घेऊन येते